रवींद्र वस्त निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटी सह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर मॅट किंवा ब्लँकेट मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, विटा, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। दीक्षा सावंत हिचे नीट परीक्षेत दैदीप्यमान यश, वाझरच्या दीक्षाची करुड झेप। वाझर येथील दीक्षा दीपक सावंत हिने नीट परीक्षेत यश संपादन करत तब्बल 600 गुण मिळवले आहेत। या यशानंतर तिचा देशातील नामवंत वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे। आपल्या यशाचे श्रेय तिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिले आहे। बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात अत्यंत खडतर परिस्थितीत अभ्यास करून अनेक पदव्या संपादन केल्या। त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रत्येक भारतीयासाठी केला। त्यांच्याप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन करून वंचितांच्या आरोग्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचे तिने सांगितले। नमस्कार, मी दीक्षा दीपक सावंत। मला नीट 2021 600 मार्क्स येत आहेत। या परीक्षेसाठी जे पण मी प्रिपरेशन केलं त्याचा बेस मला असं वाटतं 10th CBSE पॅटर्नद्वारे मला नवोदय थ्रू मिळाला, कारण 6 to 10th हे एक बेसिक म्हणजे आपलं बेसिक क्लिअर होतं तिथं। कारण जो पण CBSE पॅटर्न आहे तोच या परीक्षेचा पण एक भाग आहे, त्याच्यामुळे त्याचे जे कन्सेप्ट्स आहेत ते 10th माझे तिथंच क्लिअर झाले, त्याच्यामुळे बेसिक्स क्लिअर होण्यासाठी खूप छान मदत झाली। त्याच्यानंतर 11th and 12th मी बाहेर अकॅडमी जॉईन केली स्पेशल नीटसाठी। तिथे ही माझं चांगलं प्रिपरेशन करून घेतलं, पण थोडी रिव्हिजनची कमी झाली आणि प्रॅक्टिसिंग कमी झालं, मॉक टेस्ट प्लॅनिंगनुसार झाले नाहीत, त्यामुळे थोडे मार्क्स कमी मिळाले। पण सेकंड अटेम्प्टमध्ये मी एक टार्गेट ठेवलं की यावेळेस तर नक्कीच आपण एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तरी आपल्याला भेटावं, इतका आपण प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे। मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असं एम न ठेवता मी सेकंड अटेम्प्टमध्ये एम्ससाठी ट्राय करणं हे म्हणजे मला छान वाटलं। मग त्याच्यासाठी मी त्या दृष्टीने प्रवास केला। त्या सेकंड अटेम्प्टसाठी मी विटा येथे युनिवर्स अकॅडमी इथे जॉईन केलं। तिथं त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं। मीही तसा स्टडी केला, माझी चिकाटी, जिद्द व अनेक लोकांचे मार्गदर्शन तसेच माझे प्रेरणास्रोत ज्यांना मी पहिल्यापासूनच माझा एक आदर्श व्यक्ती मानते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांनी एज्युकेशन या गोष्टीला पहिल्यापासूनच एकदम प्राईम इम्पॉर्टन्स दिला आहे। अगदी लहानपणापासून आमच्या मनामध्ये माझ्या आईवडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू यांचे विचार पहिल्यापासूनच बिंबवलेत, त्यामुळं त्यांच्या एज्युकेशनशी रिलेटेड जो इम्पॉर्टन्स आहे त्याची कुठं ना कुठंतरी एक त्याचं कुठं ना कुठंतरी एक महत्त्व आमच्यामध्ये होतं, त्यामुळं तिथून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मी माझा एक प्रेरणास्रोत मानला। आणि कधी पण जेव्हा पण माझा जे पण माझ्या या प्रवासामध्ये अडचणी आल्या त्यासाठी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, जो त्यांनी संघर्ष करून त्यांनी ज्या डिग्रीज घेतल्या, जे ज्या उच्च स्तरावर त्यांनी शिक्षणाला नेऊन ठेवलं, त्यातून थोडासा प्रयत्न मी केला व त्यांचा एक प्रेरणा घेऊन मी पण माझं प्रिपरेशन केलं। व या सर्व गोष्टींसाठी आपली बौद्धिक क्षमता तर लागतेच, पण त्याबरोबर आपल्याला मार्गदर्शनही चांगलं असलं तर खूप चांगलं होतं, कारण माझ्या साईडला खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी तर होतीच आणि थोडीशी निगेटिव्ह एनर्जी जरी असली तरी ती त्या पॉझिटिव्ह एनर्जीशी न्यूट्रलाइज होऊन जायची, कारण इतके सगळे खूप चांगले फ्रेंड्स, खूप चांगले गुड विशर्स माझ्याबरोबर होते आणि अर्थातच माझ्या पॅरेंट्सचेही त्यामध्ये खूप चांगले योगदान आहे। मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते, त्यांचं पण माझ्या या यशासाठी योगदान लाभलं त्या सर्वांना मी आभार देऊ इच्छिते, धन्यवाद। दीक्षाचे वडील प्राथमिक शिक्षक असून ते पुरोगामी चळवळीत सक्रिय असतात। दीक्षाच्या या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। आपल्या मुलीने हे यश शिव, फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या वैचारिक प्रेरणेतून मिळवले असून त्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा करत रात्रंदिवस अभ्यास केले असल्याचे सांगितले। दीक्षाप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे।
दीक्षाच्या या यशाबद्दल वैजदारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे, चित्रपट दिग्दर्शक दिलीप भोसले, पत्रकार सागर गोतपागर, एस आर भोसले, राजाध्यक्ष बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ उत्तम कांबळे, खानापूर तालुका अध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी तिचा सत्कार करत अभिनंदन केले आहे.